इकडे 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 ये पटकन फास्ट दिसले नानी नाना गो फास्ट शिवन जा तू जा मी येते तर जस्ट मी आता नागपूरला पोहोचली आहे आणि सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे माझी बहीण इथे आलेली आहे आणि मी अजूनही डिक्लेअर केलेलं नव्हतं की बहिणीची डिलिव्हरी झाली आहे, बाळ झालं आहे, काय झालं आहे. सो तिलासुद्धा माझ्यासारखेच ट्विन्स बाळ आहे, तुम्ही इकडे बघू शकता. यांचा फेस मी नंतर रिव्हील करील, पण इकडे आहेत आमचे पिल्लू आणि मी सगळ्यात मोठा सरप्राईज मला दिला आहे आणि हे खरंच आश्चर्य वाटण्यासारखं आहे की मोठीला म्हणजे जसं मलासुद्धा ट्विन्स आणि तिलासुद्धा ट्विन्स. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की तुम्हा दोघींनाही ट्विन्स का आणि कसे, तर हेरिडिटरी आहे का? तर असं काही नाही, नशीब आणि म्हणा लकीही आमच्या दोघींनाही ट्विन्स झाले आहेत. आणि एवढ्या सकाळी ती मला घ्यायला आली आहे, आता वाजलेत 6:15 आणि मला वाटतं जवळजवळ 4:15 वाजतापासून हे लोकं इथे रेडी होते. तर चला आता मम्मी पप्पा इकडे आहेत, मम्मी पप्पा ॲज युजल नेहमी मम्मी पप्पाच येतात घ्यायला. इराणीचं एक्साइटमेंट फार होतं मम्मी पप्पांना भेटायचं. यस, टी बॅग. तर आता मी निघणार, पण मम्मी पप्पा जरी घ्यायला आले असले तरी जायचं आहे सासरी. सो आता मम्मी पप्पा मला पहिले माझ्या सासरी सोडणार आणि नंतर मी माझ्या माहेरी जाणार. आणि हे बाळ जे आहे ना, यांच्याशी भेटायचं होतं मला खरं तर. मी नंतर सांगितलं सगळं डिटेलमध्ये, कारण आता खूप ट्रॅव्हलिंग झालं आहे. सो नंतर बोलूया आपण, चला. आणि तुम्ही इथे बघू शकता सकाळ सकाळचं मौसम किती छान आहे, अगदी उष्ण वातावरणात निघालो आणि इथं आहे पाऊस. इराणी या, कसं वाटतंय, कुठे आलो आपण? इंडिया. म्हणजे कुठे? नागपूर. आणि आता आपण कोणाकडे चाललोय? आजी आबा. आणि इकडे माझी मम्मी, हुशार मम्मी गाडी चालवते आणि आम्ही बसलोय इथे. जस्ट आता मी माझ्या सासरी पोहोचले आणि हे बघा गार्डन किती छान झालं आहे आमच्याकडचं. आणि सकाळचं वातावरण एकदम मन प्रसन्न करणार. इकडे आहे आपली इरा आणि निया गेले तिच्या आबांकडे. तर आत्ता वाजलेले आहे 7:30 आणि बऱ्याच वेळेचं आम्ही आले आहेत, कारण जस्ट मी तर माझ्या रूममध्ये आली आहे सामान सगळं घेऊन येणार. इकडे दोन माझ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत. जसं मी सांगितलं मी 5 बॅग आणल्यात, पण तशा टोटल 9 आहेत आणि 8 बॅग आहेत सगळ्या. एक बॅग ऑलरेडी खाली ठेवली आहे कारण ती पूर्णतः रिकामी आहे आणि त्याचं काही काम नाही आहे बेडरूममध्ये, म्हणून मी त्याला खालीच ठेवलं आहे. आणि वातावरण इतकं जबरदस्त आहे ना, भुसभुशीत असं पाऊस सुरू आहे अजूनही आणि खूप असं खूप फ्रेश वाटतं आहे. म्हणजे भारतात आलं म्हणजे ना ॲटलिस्ट मला हे म्हणायचं आहे की जर तुम्ही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आलं तर अजूनच छान वाटतं, कारण तुम्ही अगदी दोन ड्रास्टिक चेंज असं झालेल्या वातावरणात येत असता. म्हणजे मी तर तिकडनं आलेली आहे, भर उन्हाळा 46-47 degree टेम्परेचर आणि इथे अगदी नॉर्मल. इकडे आहे आपली निया. निया, निया से हाय. वेअर आर यू? से हाय. नियाला ना ते आता इथनं दिसणार नाही, पण तिथे ना पाणी आहे थोडं, सो ते तिला काढायला खूप मस्त वाटतंय. इरा आणि श्रियाना खाणे. सो आता पहिले मी त्यांना आंघोळ घालणार. आणि हा बेड मला खूप आवडतो कारण हा फार मोठा आहे. सो आम्ही ना इथे असं आता सारंग जरी नसलं तरी 5 जण आरामात झोपू शकतो, इतका मोठा हा बेड आहे. तर आता मी इराणी आहे श्रियान. मध्ये ना जरा इफेक्ट काय होतो माहिती नाही आहे, जरा वेगळा येतं. म्हणजे मी बोलायला जाते आणि लगेच कॅमेराचं सेटिंग चेंज होतं.
तर आता मी इराणी या श्रिया तिघांनी पहिले आंघोळ घालणार, कारण बघा इथे तुम्हाला दिसत असेल 7:30 झालेले आहे. पहिले आंघोळ घालणार म्हणजे मुलांना छान झोपीसुद्धा जाईल, आणि मला बरेचसे कामं आहे. 2-3 दिवसानंतर एक फंक्शन आहे, त्यासाठी मला तयारी करायची आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतात आल्यावर बाकीचे कामंसुद्धा खूप असतात, सो ते सुद्धा कामं आवरून घ्यायचे आहे. आईने खूप काही घरात बनवलेलं आहे, मम्मीनेसुद्धा बेसनचे लाडू ती घेऊन आली आहे. जेव्हा तुम्ही मम्मीकडे काही दिवसानंतर जाणार आहे तरीसुद्धा मम्मी सगळं काही ते घेऊन आलेली आहे. तो बघा ते एक तुम्हाला एक छोटी बॅग दिसते ना, ही सुद्धा मम्मी घेऊन आली आहे. माझे जे काही थोडंसे एक्स्ट्रा कपडे म्हणा किंवा थोडंसं सामान तिला जे काही माझ्यासाठी पाठवायचं होतं ते सगळं घेऊन आली आहे. मी तुला कसं वाटलं पावसात? छान. आणि इराणी याला ना खूप मस्त वाटतं, इंडियन मस्त वाटतं ना. चला आता मी लगेच फ्रेश होते, नंतर बोलते परत तुमच्याशी. आणि माझ्या बहिणीचे जे बाळ आहे त्याच्याबद्दलचा एक खूप छान स्पेशल ब्लॉग मी बनवणार, त्यामुळे मी या ब्लॉगमध्ये खूप काही मेन्शन करणार नाही, तुम्हाला नंतर सगळं कळेलच. तर चला, तर दुपारचं छान जेवण आटोपल्यानंतर मी निघाली आता बाहेर शॉपिंग करण्याकरता. पहिल्याच दिवशी शॉपिंगला जावं लागलं, त्यासाठी तेवढं कारणही आहे. आणि अगदी जवळ मॅक्ससुद्धा होतं, सो मग मी मॅक्समध्ये जाऊनसुद्धा बघितलं जरा कलेक्शन काय आलं आहे नवीन ते. आणि गोल्ड शॉपमध्ये सुद्धा जाऊन गोल्ड परचेस केलं आहे आज मी, सो ते तुम्हाला पुढे कळेलच. तर म्हटलं जरा हे थोडी का असते ना अपडेट तुमच्या सगळ्यांशी शेअर करावी. आणि मी इथे ओला बुक केली आहे, सो ओला यायला वेळ होता म्हणून म्हटलं तुमच्याशीसुद्धा थोडं हे सगळं शेअर करावं. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही इथे बघू शकता, सकाळपासून पाऊस आहेच आणि आत्तासुद्धा इथे पाऊस आहे. सो हे आहे आमचं नागपूर, जे नागपूरकर आहे त्यांना तर माहितीच आहे हा एरिया कोणता आहे तो. सो असा आहे आमचं नागपूर. आणि खूप छान वाटतं नागपूरला आल्यावर, आपले लोक आपली माणसं आणि इथे आल्यानंतरचा तो एक वेगळा असा अनुभव असतो. तर जस्ट मी आत्ता घरी पोहोचली आहे, पहिल्याच दिवशी शॉपिंग करायला जावं लागलं. आणि इकडे मला निया बोलली आहे तू तिथेच थांब, लगेच वर येऊ नको. ती बघा निया इकडे आहे. निया काय म्हणाली? छान वाटतं ना इथे असं. गेली परत. तर तुम्ही सकाळपासून बघितलाय ब्लॉग, आणि मध्ये दुपारी ना मला अजिबातच ब्लॉग शूट करायला मिळाला नाही, पण म्हटलं तरी सुद्धा जितका होईल तेवढा आज दिवसाचा स्केड्यूल तुमच्याशी शेअर करावा. आजचा ब्लॉग अगदी छोटा, म्हणजे फारच छोटा केलाय मी, पण तरी सुद्धा. आणि ती कुठे चाललीस तू निया? ती बघा, दॅट्स नॉट गुड. का नाही लागेल बाळाली? तर 2 मिनिटांसाठी जरी दुर्लक्ष झालं तरी असं होतं, म्हणून मी यांना वरच ठेवून गेले होते आईबाबांकडे. आणि आता मी घरी जाते, आता वाजलेली आहे 7:45, जेवणाची सुद्धा वेळ झालेली आहे. सो आईने आज मस्त त्या भाकरीसुद्धा बनवणार होत्या, आणि सकाळी तर मस्त फणसाची भाजी बनवलेली, पण मला त्याचं शूटिंगच घेता आलं नाही कारण मोबाईल चार्जिंगवर होता, त्यामुळे. चला तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आई छान आता भाकरी वगैरे बनवणार होत्या, आणि लकली मी घरी आली आणि त्यांचं सगळं ते बाकी होतं. आणि ते बोलले की आता मी लगेच बनवते. मी त्यांना म्हणाले की नको, भारतात आल्या मला थोडं काहीतरी चटरपटरसुद्धा खायची इच्छा आहे. तर आमच्या इथे ना त्या काउंटरला तुम्हाला दिसली ते तिथे आहे चाट काउंटर, तिथे आता आम्ही पाणीपुरी वगैरे खायला जाऊ. सो इरा, इराची तर मजाच मजा आहे ना आज. कसं वाटते तुला इंडियात? छान हार्ट आहे. हां चला, आजी रेडी झाली बघ, नियाला पण घे आणि श्रियाला पण. सो बरं झालं की आईने तर बाकी काही केलं नाही, कारण ऑलरेडी दुपारी खूप हेवी जेवण झालेलं ना, फणसाची भाजी चपाती सगळं आणि वरण भात त्यातलं, तर त्यांनी गोड बरंचसं काही केलेलं आहे. नेहमीसारखं त्यांनी यावेळीसुद्धा लाडू बालुशाही हे सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे हे खूप हेवी झालं. पण म्हटलं चला आता बाहेर जाऊन थोडं खावं, आणि अगदी घराजवळ आहे त्यामुळे अजूनच फास्ट रेडी होत असतो आम्ही. तर आता आम्ही इथे आलो आहोत पाणीपुरी खाण्याकरिता, आणि इथे आपली इराणी आहे, श्रियान आणि आई हे चौघही आहेत, आणि ते छान असे शेवपुरीसुद्धा खात आहेत. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.